नमस्कार, मी अश्विन बापट। पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर गुंतवणूक विषयक तुमच्या विविध मुद्द्यांची उकल करण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो। मात्र आज गुंतवणूकदारांनी नेमकं काय टाळायला हवं अशा काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, आणि त्यासाठी आपल्या सोबतच आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक, सर स्वागत। आणि जसं आपण नेहमी गुंतवणूकदारांना थोडंसं गायडन्स देत असतो, काही स्कीम्स असतील किंवा काही ऑप्शन्स त्यांच्यासमोर किंमत आपण ठेवत असतो, पण आज आपण असे काही मुद्दे घेऊन आलो आहोत की जे खरं म्हणजे त्याने टाळणं फार गरजेचं आहे, आणि ज्याच्यामुळे त्यांचं नुकसान जे आहे संभाव्य ते आपण रोखू शकतो। तर आपण त्याला सुरुवात करूया। सगळ्यात पहिला मुद्दा आम्ही तुमच्या समोर मांडतोय तो मुद्दा आहे गुंतवणूक ही नेहमी एक्साइटिंग हवी असा जो एक समज असतो तो कितपत खरा आहे किंवा त्यात कितपत तथ्य ते आपण नाईक सरांकडून जाणून घेऊ। नाईक सर, असं थोडस सेन्सेशनलाइज किंवा असं एक चित्र असतं त्याच्याबद्दल काय सांगा? अश्विन, अगदी करेक्ट। मला आठवतं जेव्हा सेन्सेक्स 30,000 झाला होता तेव्हा बिझनेस चॅनलनी टी शर्ट 30,000 सेन्सेक्सची घातली होती, थोडस एक्साइटिंग करायला बघितलं होतं। आणि मला जेव्हा आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये देखील गुंतवणूकदार येऊन आम्हाला विचारतात की तुम्ही सारखा ऍक्टिव्हिटी का नाही करायला लावत, किंवा सारखं तुम्ही म्हणजे काय म्हणतात ना, एकदम बोरिंग असं त्यांना वाटतं। पण ऍक्च्युली जर बघितलं ना, गुंतवणूकदार म्हणजे आपण जर ऍक्टिव्हिटी आहे ही आपण ट्रेडमिलवरती की देखील करत असतो, आणि मग ती ट्रेडमिलवरती ऍक्टिव्हिटी केल्याने आपण डिस्टन्स ट्रॅव्हल करत नाही। आणि आम्ही नेहमी गुंतवणूकदारांना सांगतो की वी गेट, आपल्याला पैसे जे मिळतात ते योग राईट डिसिजन घेण्यासाठी मिळतात। सारखं डिसिजन घेतल्याने तुम्ही पैसे कमवू शकता ही फार मोठी समजूत चुकीची समजूत आहे मला असं वाटतं। इनफॅक्ट बफेट यांनी देखील म्हटलं की गुड इन्व्हेस्टमेंट इज ऑफन व्हेरी बोरिंग। आणि इन्व्हेस्टमेंट ऍक्च्युली जर बघितलं ना तर ते एक इट इज अ पेशन्स गेम। जे आपण एक्साइटिंग म्हणतो ना ते ट्रेडिंग असू शकतं, पण मग ट्रेडिंग किती असलं पाहिजे तर 5-10% तुमच्या ओव्हरऑल पोर्टफोलिओच्या तुम्ही फारतरफार ठेवू शकता। ते देखील ठेवायची गरज नाही। जेव्हा गुंतवणूकदार मला सांगतात की मला ट्रेडिंगसाठी काही पैसे ठेवून काढायचे, तुम्ही म्हणतो हा ते तुमचं एंटरटेनमेंट म्हणजे की तुम्हाला थोडीशी काय म्हणतात करमणूक हवी असेल तुमच्या पैशाबरोबर तर तुम्ही ते करू शकता। आणि तुम्हाला अजून एक्साइटिंग हवं असेल तर मी त्यांना सांगतो कसिनो मध्ये तुम्ही जाऊन खेळू शकता। बट इन्व्हेस्टमेंट इज ऑलवेज बोरिंग। इन्व्हेस्टमेंट कसं आहे ना की आपण रंग लावतो घरामध्ये आणि मग तो पेंट समजा तुम्हाला सुकतोय ते बघायचं असेल तर तासन तास त्याच्यात जातील, पण तो बोरिंगच असणार, पण त्याचा येणारा रिझल्ट जो आहे तो फार चांगला असू शकतो। मी तुम्हाला एक उदाहरण देतो की एक स्कीम आहे जी लॉन्च झाली होती 93-94 च्या आसपास लॉन्च झाली होती। आणि ऑफकोर्स हे त्या स्कीमचं रेकमेंडेशन बिलकुल नाही असं समजू नका, पण मी सांगतो कारण डेटा आपल्याकडे त्याचा आहे की फ्रँकलिन ब्लूची पण एक स्कीम होती 94 आसपास मला वाटतं लॉन्च झाली होती, 1,00,000 रुपये। 3 वर्षानंतर त्याची किंमत 1,30,000 होती। आणि जर आता आपण बघितलं की सध्याची व्हॅल्यू किती असेल तर रिसेंट टाइम्स मध्ये म्हणजे रॅली सुरू व्हायच्या थोड्या थोड्या आधी देखील त्याची किंमत त्या लाखाची 75-80 लाख रुपये झाली होती 20 वर्षामध्ये। सो सुरुवातीच्या काळामध्ये ते खूप बोरिंग वाटलं होतं। इट इज ऑल पेशन्स गेम। सो हा पेशन्स आणि म्हणजे आपल्याला ठरवायला पाहिजे की आपल्याला एक्साइटमेंट हवे का आपल्याला रिटर्न्स हवेत। तर आय थिंक आय विल ऑलवेज चूज रिटर्न। सो म्हणजे हा एक्साइटमेंट हा मुद्दा गुंतवणुकीच्या जर आपल्या पुरता विषय आपण मर्यादित ठेवला तर तो तितकासा आपल्याला फायदेकारक नाही आहे असं आपल्याला म्हणता येईल। आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया। डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ असण्याची गरज नाही असं देखील काहींचा समज असतो, तर त्याच्याबद्दल नाही सर सांगा। आपण जर बघितलं ना गेल्या म्हणजे तुम्ही 20 वर्षाचा इतिहास काढून बघितला तर प्रत्येक गोष्टीचं सायकल असतं, प्रत्येक ऍसेट क्लासचं सायकल असतं। मग ते रिअल एस्टेट असो, गेली 10 वर्ष रिअल एस्टेट आणि गोल्डचं सायकल आपण बघितलं होतं, आता ते सायकल असं म्हटलं जातं की इक्विटी आणि स्टॉक मार्केटचं येईल, परत हे सायकल सबसाईड होऊन दुसरं सायकल येईल। सो प्रत्येक ऍसेट क्लासचं सायकल असतं। आणि आपण मी नेहमी म्हणतो की समजा तुम्ही एखाद्या फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये गेलात तर तिकडे केवळ बर्गरनी तुमची इच्छा पूर्ण होते का? नाही। आपण आपलं कसं एक पूर्णतः म्हणजे काय म्हणतात ना परिपूर्ण आहार घेतो आपल्या थाळीमध्ये पूर्ण सगळं जेवण असं, त्यामुळे प्रत्येक वेळेला आपल्या पोर्टफोलिओ मध्ये वेगवेगळ्या गोष्टी असणं आवश्यक आहे। समजा आपण केवळ गेल्या 10 वर्षामध्ये कोणी केवळ रिअल इस्टेट मध्ये असतं तर त्यांनी खूप पैसे कमवले असते, पण कोणी केवळ शेअर बाजारात असतं तर कदाचित त्याचे तेवढे रिटर्न्स आले नसते। त्यामुळे पोर्टफोलिओला वेगवेगळ्या प्रकारे डायव्हर्सिफिकेशन असतं। मग डायव्हर्सिफिकेशन कुठच्या प्रकारे असू शकतं? ऍसेट क्लासमध्ये सोनं, रिअल इस्टेट, इक्विटी ह्यामध्ये असू शकतं। समजा इक्विटीमध्ये तुम्ही गुंतवणूक करत असाल तर त्याच्यात परत डायव्हर्सिफिकेशन करणं आवश्यक आहे। लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप ह्यामध्ये थोडं थोडं करणं आवश्यक आहे।
वेळेनुसार डायव्हर्सिफिकेशन करणं देखील आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या बकेट्स बनवल्या पाहिजेत की मला काही पैसे एक वर्षानंतर लागतील, काही पैसे 3 वर्षानंतर लागणार आहेत, काही पैसे 5 वर्षानंतर लागणार आहेत. ह्या तिन्हीचं तुम्ही बकेट 2-3 अशा बकेट्स त्या वेळेनुसार देखील केल्या पाहिजेत. आणि ह्या हे जर तुम्ही डायव्हर्सिफाय केलं म्हणजे एक परिपूर्ण असा पोर्टफोलिओ असेल तेव्हा मग काय होतं की एखादी गोष्ट वाईट गेली. इनफॅक्ट म्हणजे जर तुम्ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये देखील डायव्हर्सिफाय करू शकला तर करणं आवश्यक आहे. पण सध्या तेवढं सोपं नाही आपल्याकडे आणि तेवढं बँडविड्थ नाही आहे, तेवढं नॉलेज असणं आवश्यक आहे. सो ह्या जर परिपूर्ण आहार असेल तर तो नक्कीच ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तो बॅलन्स राहतो आणि तो एखाद्या काय म्हणतात त्याला विपरीत घटनांशी ना प्रोटेक्ट देखील करतो, घटनांपासून तो सुरक्षित देखील राहतो. परिपूर्ण आहार ताकदवान बनवतो, परिपूर्ण जे आर्थिक नियोजन आहे ते आर्थिक दृष्ट्या आपल्याला सुदृढ बनवतो असं आपण मला असं वाटतं. आणि त्यामध्ये असं आहे की आपण बघितलं की जसं स्टॉक्स मध्ये आपण म्हणतो FMCG ऑइल हे वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे फेवरेट राहत राहिले. फिक्स डिपॉझिट मध्ये जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता तेव्हा देखील आम्ही सांगतो की थोडे पैसे बँकांमध्ये, थोडे पैसे तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ठेवा, एकाच कंपनीमध्ये देखील ठेवू नका. कारण तुमची जर तुम्ही जेवढं कॉन्सन्ट्रेशन कराल तेवढी रिस्क वाढत जात. आता पुढच्या मुद्द्याकडे बोलूया जो खरं म्हणजे सगळ्यांचा सर्वसामान्यांचा जो अतिशय महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा मुद्दा तो म्हणजे टॅक्स प्लॅनिंग. आणि त्याच्यामध्ये काहींचा असा समज असतो की टॅक्स प्लॅनिंग म्हणजे कर वाजवण्याच्या योजनांमध्ये केलेली गुंतवणूक ही टॅक्स प्लॅनिंगसाठी पुरेशी नाही. सर कितपत तथ्य याच्यामध्ये आणि म्हणजे आम्ही दर नवीन जेव्हा गुंतवणूकदारांना भेटतो तेव्हा नेहमी फेस करतो की त्यांना असं वाटतं की टॅक्स प्लॅनिंग ATC किंवा होम लोन असेल माझं तर पूर्ण होतं. तसं होत नाही. ATC व्यतिरिक्त बरेच सेक्शन्स आहेत आणि येत्या काळात आपण काही कदाचित कार्यक्रम देखील करू वेगवेगळ्या टॅक्स सेव्हिंगच्या ऑप्शन्ससाठी. आणि टॅक्स सेव्हिंग हे गुंतवणुकी पुरतं मर्यादित नसतं तर तुम्ही जर व्यावसायिक असाल, तुम्ही जर सॅलरीड असाल तर वेगवेगळ्या हेड्स खालती तुम्हाला अजून टॅक्स प्लॅनिंग करता येतं. आणि रुपी सेव्ड इज रुपी अर्न. सो जर तुम्ही योग्य रीतीने टॅक्स प्लॅनिंग केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा बेनिफिट होऊ शकतं. दुसरा एक मुद्दा मला बऱ्याचदा गुंतवणूकदारांबरोबर बोलताना येतो तो म्हणजे त्यांना असं वाटतं की टॅक्स प्लॅनिंग मध्ये गुंतवणूक केली म्हणजे माझा गुंतवणुकीचा कोटा संपला, मला त्या व्यतिरिक्त सेव्हिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही. हे एक खूप धोकादायक ठरू शकतं. कारण जेव्हा आपण म्हणतो की इन्व्हेस्टमेंट वरती जेव्हा टॅक्स बेनिफिट देत आहे गव्हर्नमेंट ते ऍक्च्युली एक बोनस आहे, एक ऍडिशनल बेनिफिट आहे तुम्हाला. ते तुम्हाला उद्युक्त करण्यासाठी की तुम्ही सेव्ह करावं. पण तुम्ही त्या पुरतं न थांबता तुमच्या गरजांनुसार तुमच्या रिटायरमेंटला किती पैसे लागणार आहेत, तुमच्या मुलांच्या एज्युकेशनला किती पैसे लागणार आहेत, ह्या सगळ्याचा विचार करून गुंतवणूक करणं आवश्यक आहे. ग्रॉस जर आपण बघितलं तर साधारणतः आम्ही नेहमी सांगतो की तुमच्या ओव्हरऑल इन्कमच्या 25-30% रक्कम ही इन्व्हेस्ट करणं, सेव्हिंग वेगळं आणि इन्व्हेस्टमेंट वेगळं, इन्व्हेस्ट करणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. आणखी एक मुद्दा यालाच अनुषंगून इन्शुरन्स विमा सगळ्यांचा तोही एक अतिशय महत्वाचा प्रश्न सगळ्यांच्याच जीवनाशी निगडीत. तर त्याच्याबद्दल काय नेमका गैरसमज तो आता आपण पाहूया. युलिप्स आणि पारंपरिक विमा योजना या विम्यासंदर्भातल्या गरजा भागवण्यास पुरेशा असतात. हा म्हणजे जसा टॅक्स प्लॅनिंग सारखाच आम्हाला हा एक येतो. जेव्हा आम्ही त्यांना विचारतो की तुमचा ओव्हरऑल विमा किती आहे तर ते म्हणतात माझ्या एजंटनी मला जो विमा दिला होता, मी एंडोमेंट आणि काही पॉलिसीज काढल्यात त्या मला रिस्क कव्हरसाठी पुरेशा आहेत. परत लक्षात घ्या की एकतर आपण गुंतवणूक विमा आणि कर वाचवणं हे तिन्ही एकाच याच्यामध्ये पॉलिसीमध्ये करायला बघत असतो, ते तसं होत नाही. पारंपरिक जर तुम्ही एखादी इन्शुरन्स पॉलिसी बघितली, तुम्ही 1,00,000 रुपये प्रीमियम जरी भरत असाल तरी ते एक साधारणतः 10,00,000 रुपयाच्या आसपास कव्हर मिळतं. काही वेळेला जेव्हा व्याजदर कमी होते आणि ओव्हरऑल पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करण्यासाठी ते योग्य ठरू शकतं. पण केवळ त्या पॉलिसीज 10,00,000 जर आपण विमा कव्हर बघितलं आणि एखाद्याचं उत्पन्न वर्षाचं समजा 5-6 लाख जरी असेल तरी त्याला ऍक्च्युली 30-40 लाख विमा कव्हर घेण्याची आवश्यकता आहे. सो मग त्यामुळे त्याने टर्म कव्हर घेणं आवश्यक आहे. लोक अच्छा दुसरं एक मला बऱ्याचदा असं होतं की क्रेडिट कार्डवरती जो इन्शुरन्स आहे माझा तो मला पुरेसा आहे. पण एक लक्षात घ्या परत क्रेडिट कार्डवरचा जो इन्शुरन्स असतो तो तुमचा ऍक्सिडेंट इन्शुरन्स असतो. बऱ्याचदा लाईफ कव्हर नसतं. नॅचरल समजा एखाद्या आजारानं एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याला त्याचा बेनिफिट मिळेलच असं नसतं. त्यामुळे इन्शुरन्स जेव्हा आपण म्हणतो की एक सरसकट म्हणणं की माझ्याकडे विमा आहे, मी 1,00,000 रुपये प्रीमियम भरतो, माझ्या क्रेडिट कार्ड कंपनीकडनं मला विमा मिळतोय, हे तुमच्यासाठी नाही तर तुमच्या फॅमिलीसाठी तुमच्या पश्चात कधी कधी त्रासदायक ठरू शकतो.
अतिशय महत्वाचे मुद्दे, खास करून टॅक्स आणि इन्शुरन्स बद्दलचे आपल्याला नाईक सरांनी सविस्तरपणे उलगडून दाखवले आहेत. आणखी काही मुद्दे राहिलेले आहेत, पण एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. पात्रा एबीपी पास ब्रेक नंतर पैसा झाला मोठा मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या सोबत गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक आहेत, आणि आम्ही तुम्हाला आज गुंतवणूकदारांनी टाळण्यासारखे काही मुद्दे नेमके कोणते ते सांगतोय. नाईक सर, एक महत्वाचा मुद्दा आणखीन रिटायरमेंट, म्हणजे एक अतिशय महत्वाचा टप्पा असतो प्रत्येक माणसाच्या जीवनातला, मात्र त्याच्यानंतरचं जे आर्थिक नियोजन आहे त्याच्याबद्दल पण थोडेसे गैरसमज आहेत, खास करून वाटतं हा मुद्दा त्याच्यावर आपण तो मुद्दा बघूया. आपण सगळ्या प्रेक्षकांना आपला समोर राहतोय. माझ्याकडे पुरेसा पैसा आणि वेळ असल्यामुळे मला निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनाची गरजच नाही. आणि हे यंगस्टर्स मध्ये बऱ्याचदा असं होतं की मी आम्ही जेव्हा काही सेशन्सला मला बोलवलं जायचं ऑफिसेसमध्ये यंग मुलांना, बीपीएसना मी जेव्हा जाऊन बोलायचो, तेव्हा 25 ते 30 वयोगटातली मुलं, 25 ते 32 वयोगटातली मुलं जेव्हा माझं काही प्रेझेंटेशन व्हायचं तेव्हा आम्ही बघायचो की त्यांना काहीही त्यामध्ये इंटरेस्ट नसायचं. पण त्यांना असं वाटायचं की रिटायरमेंट ना, रिटायरमेंट मला भरपूर वेळ, माझ्याकडे 30 वर्ष आहेत, 35 वर्ष आहेत, दुसरं घर समजा चांगल्या फॅमिली बॅकग्राऊंडमधनं असतील तर त्यांना असं वाटत राहतं की मला काही गरज नाही आहे सेव्हिंग करण्याची रिटायरमेंटसाठी, कारण माझ्या वडिलांकडे प्रॉपर्टी आहे, त्याचा रेंटच एवढा येतो, तर मी त्यातनं हे करीन किंवा वडिलांकडून नंतर येणारी प्रॉपर्टी माझीच राहणार आहे. आमच्या फॅमिलीमध्ये भरपूर पैसे आहेत. कधी कधी पेरेंट्स असे म्हणतात की माझ्या मुलांनी काही केलं नाही तरी चालेल, पुढचे 7 पिढ्या आम्ही हे करू शकतो. तर 7 पिढ्यांचे पैसे 7 वर्षात संपू शकतात हा माझा अनुभव आहे. आणि दुसरं असं वाटतं की 30 वर्ष आपल्याला वाटतं खूप वेळ आहे, पण असं कोणीतरी फार छान म्हटलंय की चेंज कम्स मच बिफोर यू वॉन्ट इट, म्हणजे तुम्हाला अपेक्षितपेक्षा लवकर वेळ निघून जातो आणि चेंज येऊ शकतो तुमच्या आयुष्यामध्ये. एक छोटंसं मी तुम्हाला आणि गुंतवणूकदार दुसरं असं होतं की त्यांना वाटतं की एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड आहे माझा, PPF आहे, तो मला पुरेसा आहे माझ्या रिटायरमेंटसाठी. सध्याची जर आपण लाईफस्टाईल बघितली तर जे ज्या गोष्टी आज आपण म्हणजे आपल्या पेरेंट्सनी इमॅजिन केल्या नव्हत्या त्यांना त्याचा खर्च करावा लागतो. आपल्या पेरेंट्सनी कधी मोबाईल बिल आपल्या रिटायरमेंटनंतर लागेल असा विचार केला नव्हता 20 वर्षापूर्वी. अशा अनेक गोष्टी टेक्नॉलॉजी किंवा लाईफस्टाईल इन्फ्लेशन ज्याला मी म्हणतो की त्या तुम्हाला ॲड होणार आहेत जेव्हा तुम्ही रिटायर होणार आहात तेव्हा, आणि त्यासाठी तुमचा पारंपरिक जे EPF PPF हे पुरेसं पडणार नाही आहे. दुसरी गोष्ट त्यांना वाटतं की माझ्याकडे भरपूर वेळ. एक छोटंसं उदाहरण देतो अश्विन मी की 10,000 जर एखादी व्यक्ती 30व्या वर्षी सेव्ह करत असेल आणि त्याला समजा साधारणतः व्याज त्याला म्हणजे 12 ते 15% आसपास त्याचं रिटर्न मिळत असेल समजा, तर त्या 12% त्याचा कॉर्पस 60व्या वर्षी 3.25 करोड होतो, 3,26,00,000 रुपये होतो. आता मी म्हणतो की मी ह्या वर्षी नाही करत, मी पुढच्या वर्षी 1 वर्ष थांबतो फक्त, 1 वर्षानंतर मी करेन की नंतर ह्या वर्षी मला माझा जरा दुसरा खर्च करू दे. जर 1 वर्ष म्हणजे मी 31व्या वर्षी सुरुवात केली 10,000 per month, 1 वर्षाचा डिले माझा कॉर्पस किती होतो मी 2,90,00,000 36,00,000 रुपयांनी कमी होतो. म्हणजे मी गुंतवणूक केवळ 1,25,00,000 कमी केली, 1,00,000 रुपये 20,000 कमी केली, पण माझा रिटायरमेंट कॉर्पस झाला 2.9. ह्याला आम्ही कॉस्ट ऑफ डिले म्हणतो. आणि ही जी कॉस्ट ऑफ डिले आहे जी ती जेवढा तुम्ही सुरुवातीच्या वर्षांमध्ये डिले कराल तेवढा तुम्हाला ती महागात पडायला लागते, कारण पॉवर ऑफ कंपाऊंडिंग तुम्हाला कमी वर्षांसाठी मिळते. सो लवकर सुरुवात करणं हे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. पुढचा मुद्दा अर्थातच असं वाटतं सगळ्यांना, म्हणजे काही जणांना, की माझ्या आर्थिक नियोजनासाठी फायनान्शियल प्लॅनिंगसाठी मी समर्थ आहे, मला इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटची काही गरज नाही, तर असे काही भ्रम असतात लोकांचे. हो अगदी, आणि मी या क्षेत्रात असल्यामुळे मी या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना सातत्याने भेटत असतो आणि त्यांचं असं म्हणणं असतं की त्यांना ऍडवायझरची गरज नाही, कारण मी डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करू शकतो. माझा स्वतःचा गुंतवणुकीसाठी मी दुसऱ्या माझ्या मित्राचा सल्ला घेतो, मी माझा सल्ला मानत नाही. एक लक्षात घ्या की सगळ्यात मोठा चेंज आपल्या लाईफमध्ये हा एक आउटसाइडर आणू शकतो. आणि जेव्हा आपण म्हणतो ना की समजा तुम्हाला एक लॉंग जर्नीला जायचंय तर तुम्ही पायलट असू शकता पण तरी तुम्हाला को पायलटची गरज असते आणि तो को पायलट हा तुमचा गुंतवणूक सल्लागार असतो. एक छोटस उदाहरण देतो, डेलबार म्हणून एका संस्थेने US मध्ये 20 वर्षांचा स्टडी केला आणि ऍव्हरेज इक्विटी रिटर्न्स S&P 500 9.2% 9.25% आले, पण जे गुंतवणूकदार गुंतवणूक करत होते शेअर बाजारात त्यांचा ऍव्हरेज रिटर्न त्या कालावधी 1994 ते 2013
या कालावधीमध्ये त्यांचं रिटर्न केवळ 5% आले. आता हे का झालं, तर ह्याचं कारण की इन्व्हेस्टमेंट रिटर्न आणि आम्ही त्यांना म्हणतो की इन्व्हेस्टमेंट रिटर्न आणि इन्व्हेस्टर रिटर्न मध्ये फार तफावत असते. इन्व्हेस्टमेंट स्कीम चांगल्या करत असतील तरी गुंतवणूकदारांना त्याचा पूर्ण फायदाच होतो असं नाही, आणि त्याचं महत्वाचं कारण हे असतं ते म्हणजे योग्य नियोजन केलेलं नसतं आणि इमोशन्स वरती कंट्रोल ठेवणं हे आवश्यक आहे. आणि मग इमोशन्स वरती कंट्रोल ठेवायला एखादी बाहेरची व्यक्ती उपयोगी पडू शकतो, म्हणजे सचिन तेंडुलकरला देखील एक कोच होताच. सो ह्या कोचची अत्यंत आवश्यक आहे. इव्हन जरी तुम्ही खूप तज्ज्ञ असाल तरी, आणि जर तज्ज्ञ नसाल तर मला म्हणजे सांगण्याची गरज नाही, कारण बऱ्याचशा गोष्टी असतात, म्हणजे ॲसेट अलोकेशन आहे, तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणा, किंवा ओव्हरऑल तुम्ही कुठच्या ॲसेट्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे, ओव्हरऑल शेअर बाजाराचा स्टडी, हे सगळं करायला तुमच्याकडे वेळ असायला पाहिजे आणि केपेबिलिटी असायला पाहिजे. केपेबिलिटी असू शकते पण मग वेळ आहे का? आणि मग जर वेळ तुम्हाला काढायला लागत असेल तर तुमचा ॲक्च्युअल स्वतःच्या कामावरचा वेळ किती त्यामध्ये वाया जातो हे तुम्ही जर कॉस्ट बेनिफिट अनालिसिस केलं तर मला वाटतं की एक ॲडवायझर किंवा एक सल्लागार असणं हे नक्कीच मला वाटतं उपयोगी पडू शकतो. सहा मुद्दे आपण आतापर्यंत कव्हर केलेले, शेवटचा मुद्दा आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया, तो देखील तितकाच महत्वाचा आहे. आर्थिक निर्णय घेताना कुटुंबियांशी सल्लामसलत करायची गरज काय? जेव्हा जेव्हा गुंतवणुकीबद्दल डिस्कशन होतं तेव्हा आम्ही नेहमी इन्सिस्ट करतो की तुमची फॅमिली तुमच्या बरोबर असणं आवश्यक आहे. आणि गुंतवणूकदारांचं म्हणणं असतं की नाही नाही माझ्या पत्नीला यातलं काही समजत नाही, मी आहे, बऱ्याचदा ते म्हणतात की काय गरज आहे त्यांना सांगण्याची. आणि आम्ही तसं नेहमी सांगतो, ॲक्च्युली एक स्टडी आहे कॅलिफोर्नियामध्ये प्रोफेसर टेरेन्स यांनी केलेला, त्यांनी असं म्हटलंय की स्त्रिया ह्या गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासाठी जास्त सक्षम असतात, कारण त्यांचं लॉंग टर्म विजन आणि त्या प्रिझर्वेशनसाठी गुंतवणूक करतात. पुरुष हे नेहमी गुंतवणूक करतात, एक तर हायपर ऍक्टिव्ह असतात आणि त्यांची ट्रेडिंग मेंटॅलिटी जास्त असते, त्यामुळे पुरुषांपेक्षा स्त्रिया ह्या योग्य आहेत गुंतवणुकीसाठी. हा ऍक्च्युअल स्टडी आहे. दुसरं जर आपण आपल्या घरामधलं किंवा आपल्या समाजातलं उदाहरण घेतलं तर साधारणतः स्त्रियांचं आयुष्यमान हे आपल्याहून जास्त असतं, पुरुषांपेक्षा जास्त असतं. सो अल्टिमेटली हे पैसे जे तुम्ही गुंतवणूक करत आहात ते तुमच्या फॅमिलीसाठी असतात, आणि मग तुमच्या पश्चात त्यांना माहीत असणं आवश्यक आहे की तुमचा सल्लागार कोण आहे, तुम्ही पैसे कुठे गुंतवलेत, तुम्ही समजा त्यानंतर. आणि बरेचदा होतं आमच्याकडे की पतीनंतर पत्नीला थोडंसं मुश्किल होतं की गुंतवणुकीचं मॅनेज करणं, कारण त्यांना बॅकग्राऊंड काहीच माहीत नसते बऱ्याचदा. सो हे करणं आवश्यक आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे आपण असं म्हणतो आपल्याला वाटतं की मुलांना पैशाबद्दल, आता लहान आहेत मुलं, त्यांना पैशाबद्दल सांगायची काही गरज नाही. मला वाटतं ती देखील एक फार मोठी चूक आपण करू शकतो. आपण नेहमी हळूहळू का होईना आणि कितपत करायचं हे आपल्यावरती. मुलांना इन्वॉल्व्ह करणं अत्यंत आवश्यक आहे आणि मुलांना जर तुम्ही पैशाच्या गोष्टींबद्दल हळूहळू का होईना थोडीशी जाणीव करून दिली, महागाईचं महत्व म्हणा किंवा पैशाचं महत्व म्हणा, तर मला वाटतं की लॉंग टर्ममध्ये तुम्ही काही पैसे त्यांना देणार तुमच्या पश्चात, त्यापेक्षा हे नॉलेज देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याला मला वाटतं की म्हणजे मी नेहमी म्हणतो की जर मला माझ्या वडिलांकडनं काय मिळालं तर पैसे किंवा पेक्षा त्यांचे जे रिलेशनशिप्स होते, नॉलेज होतं, हे सगळ्यात मोठा वारसा मला मिळाला असं मला वाटतं. आणि तो वारसा तुम्ही तुमच्या मुलांना देणं अत्यंत आवश्यक असं मला वाटतं. एकूणच आज आपण असे काही मुद्दे कव्हर केलेले की ज्याच्यामध्ये नेहमी खरं तर त्याच्याकडे आपली डोळे जाग झालेली असते कुठेतरी, किंवा ते आपण गृहित धरून पुढे चाललेले असतो. मला असं वाटतं खूप महत्वाचे मुद्दे नाईक सरांनी आपल्याला उलगडून दाखवले आणि थोडंसं आपल्या डोळ्यावरची धूळ झटकायला मदत झाली असं आपण म्हणूया. नाईक सर खूप खूप धन्यवाद. हे सगळे मुद्दे तुम्ही गुंतवणूक करताना टाळणं आवश्यक आहे, किंवा काही ठिकाणी खबरदारी घेणं आवश्यक आहे, जेणेकरून पुढे भविष्यामध्ये होणारं नुकसान किंवा थोडासा तोटा आपण टाळू शकतो आणि चांगली गुंतवणूक करून त्यातून चांगला परतावा मिळवू शकतो. पैसा झाला मोठा मध्ये आता इकडेच थांबतोय, पुन्हा भेटणार पुढच्या आठवड्यामध्ये नवीन विषयासह. पात्र एबीपी महासंघ.